सुप्रभात छात्रा नमो नम हाउ आर यू ऑल आई होप यू मस्ट बी फिट एंड फाइन लास्ट लेक्चर वी स्टार्टेड काव्य शास्त्र विनोद आउट ऑफ विच ओनली द लास्ट स्टैंडा इज लेफ्ट आउट टुडे वी विल कंटिन्यू द सेम एंड वी विल बी टेकिंग question answers of kavya shastra vinod so let's start be ready with your textbook pen pencil and notebook wherever you do not find particular answer or wherever you will not understand the meaning of a particular word then i will be telling the same and you have to write besides that particular word the meaning of the same तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये जसं समजेल तसं त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला त्याच्या बाजूला लिहायचा आहे जे आपण प्रश्नोत्तरं करणार आहोत त्या प्रश्नोत्तरांमध्ये सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांच्या बाजूला उत्तरं लिहायची आहेत आणि त्या बरोबरीनेच नोटबुकमध्ये माझा ऑडिओ पॉज करत करत क्वेश्चन आन्सर्स उतरवायची आहेत तेव्हा चला सुरुवात करूया काव्यशास्त्र विनोद द लास्ट स्टॅन्झा शेवटचा शेवटचा श्लोक सो so, दिस इज द श्लोक गंगायाश्च जलतरे वारिणी प्रतिबिंबित शोभते तारकायुक्तम शतचंद्रम नभस्तलम माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे प्लीज रिपीट आफ्टर मी सेकंड लेटर इज गंगा ग आणि गा गंगा तुम्ही सोप्प मराठीत जेव्हा लिहिता तेव्हा गंगा ग वर अनुस्वार टाकता बरोबर ना इथे तुम्हाला संस्कृतमध्ये गंगा लिहायचं असेल तर तुम्हाला म ह्या अक्षराचा वापर करावा लागतो त्यामुळे म पण आहे आणि त्याला ग जोडला गेलेला आहे ठीक आहे गङ्गायाश्च जलतरे वारिणिप्रतिबिम्बितं शोभते तारकायुक्तं शतचन्द्रं नवस्थलम् गङ्गायाश्च जलतरे गङ्गायाः च जलतरे वारिणी प्रतिबिम्बितम् गंगा, गंगा या हा जलतरे गंगा या नदीच्या तीरावर जलतरे जलावर पाण्यावर गंगा नदीच्या पाण्यावर वारणी प्रतिबिंबितम गंगा नदीच्या तीरावरील पाण्यावर एक प्रतिबिंब येत आहे कुणाचं प्रतिबिंब तर ते चंद्राचं प्रतिबिंब द रिफ्लेक्शन ऑफ मून लाईट इज देर ऑन द टॉप ऑफ द रिवर गंगा शोभते तारकायुक्तम इट लुक्स सो नाइस दैट इट इज लाइक स्टार्स इन द वॉटर शतचंद्र नभस्थलम देर आर हंड्रेड ऑफ मून्स विच है कम डाउन फ्रॉम द स्का

वॉटर ऑफ रिव्हर गंगा हाऊ इज इट पॉसिबल त्याचंच एक्सप्लानेशन खाली दिलेलं आहे ते आता बघूया हिअर इन श्लोक फाईव्ह दे हॅव गिवन यू अन्वय और दे हॅव यू गिव्हन यू सडन एक्सप्लानेशन इन काव्यशास्त्र विनोद देर आर ऑल रिडल्स और सम मिनिंग इज मिसिंग So that means they are all riddles and you have to solve them. And that is why they have given certain explanations. So in shlok 5 what they have given, please check. Shatachandram chandram nabhas talam iti kachana samasya vartate Hundreds of moons. Akashe chandranam shatam katham shakyate That means hundreds of moon in the sky. is poetic imagination. But how is it possible? There is only one moon. Then hundreds of moon. How this imagination has came from? Akashe chanrānaam shatam katham shakyate itte Sham samasya. मग काय करैला हो? तथा samasya ची पूर्ती करैला हावी मन्चे हा problem हा problem solve करैला पाईजे. बरो बरे? This is the

गंगा नदीचं पाणी नदीचं पाणी हे नेहमी हलत असतं बरोबर त्या हलणाऱ्या प्रत्येक लहरींमध्ये प्लीज इमॅजिन द सेम हलणाऱ्या प्रत्येक लहरींच्यामध्ये टॉपमधला चंद्राचं रिफ्लेक्शन पडतं आहे आणि म्हणून जितक्या लहरी जास्त तितक्या वेळेला चंद्र दिसतो आहे आणि म्हणून ते म्हणतात चंद्र नभस्थलम

जले नद्या जले दृश्यन्ते तदा कवी कल्पना करोती नभ शतचंद्र इव दृश्यते मीस देर लॉट ऑफ स्टार्स एण मून्स स्टेयिंग इन द स्काय दर रिफ्लेक्शन अपियर्स इन द रिव्हर बँक और गंगा रिव्हर या द वॉटर ऑफ द गंगा रिव्हर आंड दॅट इज व्हाय इट इज पोएटिक इमॅजिनेशन

देवनागरी मराठीमध्येच लिहायचं आहे नभहा शतचंद्र सो देर आर हंड्रेड्स ऑफ मूनस द कन्सेप्ट शतश्चंद्र नभस्थलम इज पोएटिक इमॅजिनेशन इन द वॉटर गंगा द रिफ्लेक्शन ऑफ मूनलाइट अपियर्स ॲट इच अँड एव्हरी वेव्ह विच इज अपियरिंग इन रिव्हर गंगा दॅट इज वाय पोएट कॅन इमॅजिन ऑर पोएट कॅन सी मेनी मून्स ॲट अ टाईम ड्यू टू रिफ्लेक्शन इन द वॉटर दॅट इज वाय ही हॅज कन्सिडर्ड दॅट ॲज शतचंद्र नभस्तला गेटिंग दी पॉईंट शंभर चंद्र आले कुठून तर पाण्याच्या वेव्जवर प्रतिबिंब पडलेलं आहे प्रतिबिंब इज रिफ्लेक्शन ठीक आहे चला So, shlok number 5 is done. We have completed the explanation part of Kavya Shastra Vinod. Today, we will be taking question answers of this lesson. Okay, now start with question answers of each and every shlok. Shlok number 1, what was that in the earlier lecture? We have done that. साक्षरा विपरीतशेद राक्षसा एवलम सरसो न सरसत्वती बरोबर आहे मग आता काय विचारलंय विपर्ययः हा कस्मिन शब्द दृश्यते विपर्य म्हणजे उलट केल्यावर कुठला शब्द दिसतो तर राक्ष आन्सर इज राक्षसा कस्मिन शब्द न दृश्यते सा क्ष रा दिसत नाही राक्षसास दिसतं बरोबर ना मानवा कीदृशा भेयु मानवा सरसहानवादृश न मानवा राक्षसा इव न भेयुर माणसाने राक्षसासारखं नाही साक्षरासारखं व्हायचं सो राक्षसा साक्षरा so, राक्षसा सा, सरस सरस राईट नाव समानार्थक शब्दम चिनुत राक्षस हा ह्याचा अर्थ डेमन बरोबर सो so, संस्कृत शब्दामध्ये त्याला म्हणतात दानव न व दानव नेक्स्ट सरसहा हा येणार श्रेष्ठ हा काय येणार श्रेष्ठ हा नंतर संधी विग्रह विपरितोपी खूप इझी संधी आहे आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू एस सारखं दिसलं की तो असतो विसर्ग विपरितोपी तोच्या पुढे एस आहे ना एस सारखं आहे बरोबर ना त्याला काय म्हणायचं तो विसर्ग असतो ॲक्च्युली आणि त्याचा संधी बनताना, तो असा होतो ठीक आहे तर विपरीत हा प्लस अपि विपरीतोपी yeah. विपरीत प्लस अपि नेक्स्ट विपरीताश्चेत विपरीता प्लस चेत विपरीताश्चेत म्हणजेच विपरीता प्लस चेत हलंत काढायचा आहे पूर्ण काढायचा नाही विपरीता हा प्लस चेत स्टुडंट्स मेनी ऑफ यू आर अटेंडिंग द स्कूल राईट नाव सो आय एम फीलिंग रिअली नाईस दॅट आय कॅन मीट यू ऑल अँड वी कॅन डिस्कस आय कॅन Personally, come to your class and talk to you, just teach you many things. So, a humble request to all of you that please see my audios. The reason there are two reasons mainly. Number one, I am completing the portion of standard 9 very soon. As in online recorded videos or audios, as you can see, whatever is done in the online recorded audios will not be taken in the offline lectures. In the offline lectures, I am taking revision part, grammar part, writing skills, etc. So, it is better that you join me in the class offline of course it is up to you but let me tell you if you have taken the decision of not to come to school then you have to be regular in attending the videos otherwise you will lose the touch of sanskrit and which will be very 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 difficult for us to cope up in 10 standard that is why I request you all to please go through the videos which I sent because this is very important for completion of portion am I clear yes so now let's go to the next shlok. नेक्स्ट श्लोक नंबर टू आता हा श्लोक खूप मोठा होता आठवत आहे ना वृक्षाग्रवासी न पक्षीराजहा त्रिनेत्रधारी न शूलपाणी त्वग्वस्त्रधारी न सिद्ध योगी जलम च बिबन्न घटो न, न मेघः बरोबर असा हा श्लोक होता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा तुम्हाला बघायला मिळेल हा श्लोक नंबर दोन आता याच्यावरचे आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया द फर्स्ट वन वृक्षाग्रवासी कह आता दोन्ही गोष्टी बघा हा एक आहे वृक्षाग्रवासी कह आणि कह पक्षीराज हा आता कह पक्षीराज हा पक्षीराज हा कोण तर गरुड हा शिन हा ज्याला आपण शेनहा म्हणतो ना तो आहे गरुड सो so, शेन हा पक्षीराज हा पण पहिला जो प्रश्न आहे वृक्षाग्रवासी कह तर इथे ॲक्च्युली दोन्हींचं उत्तर येणारे एक नारी केलं फलम आणि दुसरं पक्षीराज पण पक्षीराज जरी झाडावर राहत असला तरी या पोयममध्ये त्यांनी सांगितले की वृक्षाग्रवासी नच पक्षीराज हा हा पक्षीराज नाही पण वृक्षाग्रवासी आहे म्हणून वृक्षाग्रवासी नारिकेल फलम काय येणार नारिकेल फलम वृक्षाग्रवासी आणि कह बक्षीराज हा इज कह कहबक्षीराजहा विकम शेनहा तिसरं कह त्रिनेत्रधारी कह त्रिनेत्रधारी अगेन द आन्सर विल बी सेम नारिकेल फलम च त्रिनेत्रधारी असं पण लिहिलं चालेल तीन डोळ्यांचा कोण तर शंकर आणि तुमचा तुमचं नारळ बरोबर आहे नेक्स्ट कह शूल पाणी, आता इथे मात्र शंकर असलेला हवं शंकर हा शूल पाणी ही, शंकर हा शूल पाणी ही, नाव द नेक्स्ट वन आय होप एव्हरीबडी इज रायटिंग आ नेक्स्ट कह जलम बिभर्ती अगेन द आंसर इज सेम नारिककेल फल कल फलम दट नारिककेल फल कह धरती क्वस्थारयती दट इज़ ही एंजॉज और ही वेयर्स द clothes ऑफ ड्राई ग्रास एंड ड्राई लीव तवगवस्त्रधारी ठीक है so कह जलम बिभरती इकें नारिकेल फलम येल कह त्वस्त्र धारा तीन नारिकेल फल सिद्धयोगी चगवस्त्र धरयती धारयती ठीक है so, सो uh, अ ई आणि ऊ या तिन्ही प्रश्नांचा आन्सर आहे नारी केल फलम आणि रेस्ट आ ई आणि उ त्याचे आन्सर्स मी तुम्हाला दिली नेक्स्ट एक संक्षेप शब्द लिखत सह वृक्षस्य अग्रभागे निवसति वृक्षस्य अग्रभागे निवसती याला काय म्हणायचं वृक्षाग्रवासी काय म्हणायचं वृक्षाग्रवासी नेक्स्ट काय आहे पक्षीणाम राजा हे तर तुमच्या श्लोकामध्येच दिलेलं आहे करेक्ट पक्षीराज हा काय येणार आहे पक्षीराज हा नेक्स्ट यस्य त्रिणी नेत्राणी मग तुम्ही काय लिहिणार इकडे त्रिनेत्र धारी त्रिनेत्रधारी नेक्स्ट शूलम पाणी सहा शूलम पाणी सहा, आता जिकडे या सहा आलं ते काय आलं बहुव्री असातो ज्याला तीन डोळे आहेत असातो यस्य त्रिणी नेत्राणी त्रिनेत्रधारी नंतर शूलम पाणव सहा. शूल म्हणजे त्रिशूळ पाणव दोन हात पाणी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जेव्हा नीरहस्व असतो तेव्हा तो त्याचा ते अर्थ हात असा होतो आणि निदीर्घ हा शब्द संस्कृतमध्ये नाहीच आहे तो मराठीमध्ये आहे पाणी म्हणून पण पाणी निरस्व पाहिजे संस्कृतमधला आणि त्याचा अर्थ आहे हात हँड शूलम पाणव यस्याः हा सहा ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असा कोण तर शूलपाणी नावच आहे ते शंकराचं शूलपाणी नेक्स्ट यह तग्वस्त्रम धारयती यह त्वस्त्रम धारयती म्हणजे कोण तस त्वग्वस्त्रधारी असा तो शब्द आहे सगळं बहुव्रीहि समासातले एक्झाम्पल्स आहेत आय रिपीट ऑल दीज एक्झाम्पल्स आर फ्रॉम बहुव्रीही समास शूलपाणी त्रिनेत्रधारी चक्रधारी त्वग्वस्त्रधारी. हे सगळे जे शब्द आहेत त्याला हा सहा लावला की तो झाला बहुव्रीही समास पुढे जाऊया पक्षीराज हा वृक्षाग्रे डॅश वसती की न वसती येस yes. पक्षीराज हा म्हणजे शिनहा गरुड हा पक्षी ही स्टेज ॲट द टॉप ऑफ द ट्री राईट ईगल स्टेज ॲट द टॉप ऑफ द ट्री दॅट इज वाय इट इज सेड दॅट पक्षीराजः वृक्षाग्रे वसती बरोबर वसती नेक्स्ट घट हा थ्री नेत्राणी धारयती की न धारयती धारयती की न धारयती घटहा घटहा म्हणजे माठ घडा बरोबर ना तर तीन नेत्र असतात का त्याला नाही ना बरोबर मग तुम्हाला काय म्हणायला पाहिजे न धारयती घटहा त्रिणी नेत्राणी न धारयती नेक्स्ट शूल पाणी ही जलम न बिभरती शूल पाणी ही जलम न बिभरती पाण्याने भरलेला शूल पाणी शंकर पाण्याने भरलेला असतो का नाही ना मग चुकीचं लिहिलं आहे त्यांनी म्हणून आपण काय लिहायचं करेक्टली काय येणार न बिभरती नारिकेलम त्वस्त्रम धारयती येस न धारयती नाही येणार धारयती येणार ठीक आहे चला आता समानार्थक शब्द युग्मम चिनुत पहिलं आहे पक्षीराज हा त्याचा अर्थ गरुड हा बरोबर नेक्स्ट शूलपाणी ही शूलपाणी ही म्हणजे कोण येणार शूल पाणी ही त्याच्या हातात त्रिशूळ आहे तो बरोबर जलम तोयम मेघहा जलदहा जलदहा म्हणजेच मेघहा शंकर आत्ताच बघितलं ना शूलपाणी शंकर तरुहू वृक्षहा तरु वृक्षः प्लीज अंडरस्टँड समानार्थक शब्द शब्द तुम्हाला इथे चेक करायचे आहेत पण जर समानार्थी शब्द विचारले की काय समानार्थी शब्द आहे तर तो तुम्हाला आला पाहिजे ठीक आहे रिपीट so पक्षीराज हा गरुड हा, शूलपाणी शंकर जलम हा, हा, हा वृक्ष हा, तरु अशा पद्धतीने आपलं श्लोक टू याचे क्वेश्चन आन्सर्स झाले श्लोक थ्री कह कम वदती पत्रम लिख कोण म्हणाल वडील मुलाला म्हणाले ना तातेन कथितं पुत्रम बरोबर बर। तर तात पुत्रम वदती काय येणार तातहा पुत्रम वदती केन आज्ञा दत्ता करेक्ट तातेन आज्ञा दत्ता कोणी आज्ञा दिली की पत्र लिही म्हणून तातेन केन आज्ञा न लंघिता हू ड क्रॉस दी इन्स्ट्रक्शन्स पुत्र आज्ञा न लंघिता पत्रम के न लिहिलं कुणी पत्र पुत्रेण लिखत लिखितम आता विशेषण विशेषांचे स्तंभ पुर येत बघा डॅश पुत्र लिखितम डॅश लिखितम तेन कसं लिहिलं तेन आणि पुत्र हा पुत्र हाच विशेषण आणि जर विशेषण लिखितम आहे तर विशेष असणार पत्रम लिखितम पत्रम बरोबर सो so, लिखितम हे जर विशेषण असेल तर विशेष झालं पत्रम ॲब्जेक्टिव्ह आणि नाउंची जोडी असते बरोबर ना मग विशेष क्षण म्हणजे ॲडजेक्टिव्ह द ॲबजेक्टिव्ह इज लिखितम लिहिलेलं मग काय लिहिलेलं पत्र सो so, द इज पत्रम लिखितम पत्रम आणि पुत्र हा नतहा पुत्र हा नत नतहा म्हणजे हंबल हंबल खाली वाकून पत्र लिहिलं बरोबर आहे ना नम्रतेने पत्र लिहिलं so, सो ही इज हंबल म्हणून नतहा पुत्र हा ठीक आहे विग्रह मी आधीच सांगितला होता जेव्हा आपण एक्सप्लेनेशन दिलं होतं ह्या श्लोकाचं ममाज्ञया मम प्लस आज्ञया मम प्लस आज्ञया नेक्स्ट पितुराज्ञा पितुह प्लस आज्ञा काय येणार पितुह प्लस आज्ञा आणि त प्रत्ययांत कथितम लिखितम बरोबर हे धातुसाधित विशेषण आहेत कथितम आणि लिखितम ठीक आहे श्लोक नंबर चार त्रिअक्षरे युक्त शब्दे, यह रचयत, आधी कोण तर आरंभे बरोबर म्हणून शब्दस्य आरंभे न विद्यते हे पहिलं येणार दुसरं काय येणार त्रिअक्षरयुक्ते शब्दे य मध्ये तिष्ठते आणि शब्दस अंते अपि न विद्यते हे समजते काय झालं आहे न no, य न no. हे आपल्या लिडलचा आन्सर आहे न ॲट द स्टार्ट न ॲट द एंड अँड य ॲट द मिडल सिमतेस त्यांनी लिहिलं आहे शब्दस आरंभे न विद्यते त्रिअक्षरेयुक्त शब्दे य मध्ये तिष्ठते आणि शब्दस अंते न विद्यते कळ न यस नंतर तस्य तस्यदि काय येणार तस्यादीही तस्य प्लस अंतः तस्यांत काय येणार हे सगळे शब्द या सगळ्या संधी आपण श्लोक शिकवला ना जेव्हा तेव्हाच करून घेतलेले आहेत तव प्लस अपी तवापी अपी प्लस अपिस्ति अपिस्ती अपिस्ती श्लोकामधले पद तस्य बरोबर वर तस्य तस्य, नद्या वर्णन सुभाषिं वर्तते वर्तते कुठली नदी गंगा शततचंद्र नभस्थलम कुत्र शोभते पहिलाच शब्द जो आहे ना गंगा नदी जलतीरे जलतरे बरोबर ना बस तो शब्द उचलून इकडे नभस्थलम तारकायुक्तम प्रतिबिंबितम नभस्थलम तारकायुक्तम कलोलयुक्तम नवस्थलम वाचा ते काय आहे गंगाया जलतरे वारिणी प्रतिबिंबित शोभते तारकायुक्तम शतचंद्र नवस्थलम शतचंद्र प्रतिबिंब आणि तारकायुक्त ठीक आहे विशेषण वारिणी प्रतिबिंबित शतचंद्र नवस्थलम हे मी कुठलं बोलतीये विशेषणांतलं आहे बोलती ठीक आहे With this, we have completed Kavya Shastra Vinod. I have given explanation, Sandhi Vigrahas and question answers we have completed. In the next period, next part, we will be starting a new lesson that is Mano Rajasya Phalam. Till that time, stay blessed, stay safe. Dhanyavadaha.